नमस्कार, मी योगिता विले, योगिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। भोपळ्याचे घारगे या अगोदर पण आपण पाहिलेलेच आहेत। आज अगदी झटपट तयार होणारे घारगे आपण पाहणार आहोत आणि ते सुद्धा प्रत्येक घारगा जो आहे तो अगदी टम्म फुगणार आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही अगदी कधीही करू शकता आणि भोपळा मार्केटमध्ये सध्या भरपूर अवेलेबल आहे आपल्याला। तर यासाठी साहित्य काय काय घेतलं आणि कशा प्रकारे बनवायचे ते पाहूया। भोपळ्याचे घारगे तर सगळ्यांनाच आवडतात। आज अगदी मालवणी पद्धतीचे आणि ऑथेंटिक म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीचे घारगे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे घारगे अगदी झटपट तयार होतात आणि खूप छान लागतात। इथे मी लाल भोपळ्याचं साल काढलंय आणि स्वच्छ धुवून घेतला, त्याच्या बिया पण सगळ्या काढायच्या आणि वर जे असं मऊ मऊ असतं ना त्याचा भाग जो असतो बियांकडचा, तिथे थोडेसे असे दोरे दोरे कसे असतात ते सगळं काढून घ्यायचं आणि नंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि किसून घ्यायचा। आणि हा जो किस आहे ना तो घरातली आपली जी रोजची वाटी असते त्याने मी मोजून घेतलाय। असं थोडंसं दाबून मोजून घ्यायचं, हे बघा तुम्हाला वाटीचा आकार दिसत असेल, असं गच्च दाबून मी दोन वाटे किस हा मोजून घेतलाय। एक भोपळ्याची शीर घेतली होती 10 ते 15 रुपयाला आपल्याला इझिली मार्केटमध्ये मिळते, ती त्याचा दोन वाटे किस निघालाय। दोन वाटे किसासाठी मी 1.5 वाटी गूळ घेतलंय। आता भोपळा जो आहे तो कितपत गोड आहे त्या वासाने आपल्याला समजतंच, त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता। इथे 2 वाटीला 2 वाटी गुळ घेऊ शकता तुम्ही, म्हणजे जास्त गोड आवडत असेल तर। आता हे झालं गुळाचं आणि भोपळ्याचं प्रमाण, म्हणजे 2 वाटीसाठी 1.5 वाटी गुळ किसून घ्यायचंय आणि आता पुढचं मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य लागणार ते। आता इथे 2 वाटी भोपळ्यासाठी मी इथे 2 वाटी घेतलंय तांदळाचं पीठ, हे धुतलेल्या तांदळाचं पीठ आहे जे आपण बऱ्याच वेळेला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, हे बनवून ठेवलं की भरपूर म्हणजे रेसिपी आपल्याला करता येतात। हे तांदूळ धुवून वाळवून नंतर त्याचं एकदम बारीक पीठ केलेलं आहे, हे 2 वाटी आहे। 2 वाटीसाठी मी 1/2 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलंय, गव्हाच्या पीठामुळे कसं थोडेसे सॉफ्ट राहतात आपले वडे म्हणून। आणि हे 1/2 वाटी मी 1/2 वाटीपेक्षा थोडंसं कमी मी ओलं खोबरं घेतलंय। आता मालवणी रेसिपी आहे म्हटल्यावर ओलं खोबरं पाहिजेच, ओल्या खोबऱ्यामुळे वडे आतून एकदम मऊ राहतात आपले म्हणून थोडंसं ओलं खोबरं घेतलंय मी, पांढरं शुभ्र फ्रेश कोहून घेतलंय। इथे मी जिरेपूड घेतली आहे 1/2 टीस्पून, वेलचीपूड घेतली आहे 1/2 टीस्पून, मीठ घेतलंय 1/2 टीस्पून। आता गोडाचा पदार्थ असला तरी पण थोडंसं मीठ टाकलं ना म्हणजे त्याचा जो अळणीपणा असतो ना तो कमी होतो आणि गुळात पण थोडंसं मीठ असतंच, त्याच्यामुळे 1/2 टीस्पून मीठ आपल्याला बसवणार। इथे मी काळे तीळ वापरले आहेत 1 टेबलस्पून घेतले आहेत मी, तुम्ही पांढरे तीळ देखील वापरू शकता, म्हणजे कसं दिसायला पण छान दिसतात वर असे ते आपल्या वड्यांवर काळ्या तिळाचे असे डॉट डॉट आले ना की खूप छान दिसतं। पांढरे वापरले तरी चालतात किंवा तुम्हाला खसखस वापरायची असेल खसखस वापरली तरी देखील चालतात। आता पहिल्यांदा आपल्याला गूळ आणि भोपळा शिजवून घ्यायचा आहे। इथे मी ही कढई गरम करून घेतली आहे, त्यात आपण घालणार 1 चमचा तूप। आता मालवणी रेसिपी म्हटलं की त्याच्यात तुपाचा पण अगदी भरपूर वापर केलेला असतो, साजूक तुपामुळे ना आपले वडे जे आहेत ना ते खमंग होतात एकदम, म्हणून घरचं साजूक तूप वापरायचं अगदी 1 चमचा जास्त नाही। त्याच्यावर हा भोपळा जो आहे ना तो आपण थोडासा परतून घेणार आहोत। अगदी मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे, जास्त काही शिजायला वेळ लागत नाही भोपळ्याला। आता हा भोपळा मीडियम गॅसवर मी परतून घेतलाय, आता यात आपण घालूया आपण जे किसून घेतलंय गूळ, ते गूळ घालूया। आणि हे दोन्ही आपल्याला एकजीव करायचंय, फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय, जास्त काही शिजवायची आवश्यकता नाहीये। भोपळा आपण छान बारीक किसून घेतलाय त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही।
फक्त हे मळताना जे आहे ना आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत. भोपळ्याला जे भोपळ्याचं आणि गुळाचं जे मिश्रण आहे ना त्याला असं बरंच पाणी सुटतं, त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपण वापरणार आहोत हे मळण्याला. इथे आता कसं होतंय की आपण जी पीठ घेतली आहे त्याच्यातलं जास्त पण लागू शकतं पीठ आपल्याला. मग तसं जर असेल तर मग तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ असं थोडं थोडं आपण वाढवून घ्यायचं. गुळातले सगळे खडे मोडून गुळ फक्त विरघळवून घ्यायचं आपल्याला. त्याचबरोबर यात मी घालते ओलं खोबरं, म्हणजे ओलं खोबरं पण यासोबत शिजेल. ओल्या खोबरं असल्यामुळे त्याचा पण रस चांगला सुटतो. मस्त हे जेव्हा शिजतं ना त्याचा जो सुगंध आहे ना तो सगळ्या घरात पसरतो, खूप छान लागतात. आणि हे वडे कसे टिकतात देखील, म्हणजे 2 दिवस लागून तुम्ही खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात हे. इथे आता आपण जसं गुळ वापरतो ना तसं त्या वड्यांना कलर चढतो. आता हे जे आहे ते मी काळं म्हणजे ऑर्गॅनिक गुळ वापरलंय इथे, त्याच्यामुळे तुम्हाला कलर जास्त काळपट दिसेल. आता तुमच्याकडचं जर गुळ पिवळं असलं तर मग हे मिश्रण जे आहे ते तुम्हाला पिवळसर दिसेल. आता सगळं गुळ विरघळलंय, या मिश्रणाला आपल्या एक चांगली उकळी आली आहे. हे अशा प्रकारे हे एकजीव झालंय. आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थोडस कोमट करते, जास्त नाही. नंतर आपण त्याच्यात सगळी पिठं वगैरे खाऊया. आता हे मिश्रण आपलं थोडं कोमट झालंय, अजून थंड करायचं नाहीये. कोमट असताना त्याच्यात पिठं मिक्स करायची आहेत, म्हणजे चांगली मिक्स होतात सगळी. आता यात मी घालते वेलची आणि जिरेपूड, मीठ, त्यानंतर तीळ. हे भाजलेले तीळ नाहीयेत, कच्चे तीळ आहेत. गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ थोडं ठेवूया आपण, लागेल तसं नंतर अजून वापरूया. हे आता मिक्स करूया याच्यात. ते मिक्स करताना आपल्याला अंदाज येईलच की आपल्याला पीठ अजून किती लागणार आहे ते. खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. आपण रोजच्या दिवशी चपातीला पीठ मळतो ना तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. हे चांगलं असं मिक्स करायचं, म्हणजे सोपं पण जातं आपल्याला मळायला आणि कढईचं सगळं निघून पण येतं. बघा तीळ आत्ताच किती मस्त दिसत आहेत त्याच्यात ते. अजून आपण घेतलेलं पीठ आपल्याला लागेलच, कारण अजून हे खूप सैल आहे पीठ, एवढं सैल ठेवायचं नाहीये. हे सगळं पीठ आपण घालूया, म्हणजे आपण घेतलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे. अजून जर समजा मळताना आपल्याला वाटलं तर थोडंसं पीठ आपण नंतर वाढवूया. हे आता एकजीव करूया. आणि हे जरासं असं झाकून ठेवूया, थंड करत आपण पीठ असं एकजीव करून घेऊया चांगलं आणि 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि नंतर मग ते मळूया. मला वाटतं अजून आपल्याला थोडं तांदळाचं पीठ लागेल, थोडंसं मी काढून घेते. आता हे पीठ थोडं थंड झालंय, मी हे परातीत काढून घेतलंय आणि आता हे आपण चांगलं मळून घेऊया. हे बघा अजून हे सॉफ्ट आहे, आपल्याला याच्यात अजून तांदळाचं पीठ लागेल. मी अजून 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाचं आणि गव्हाचं दोन्ही मिक्स पीठं घेतली तरी देखील चालेल. थोडं थोडं करत आपण घालूया, एकदम जास्त घालायचं नाही. आणि हे आपण मळून घेऊया. अजून पण हे होत नाहीये, अजून हे एवढं म्हणजे 1/2 वाटी जे पीठ घेतलं होतं अजून तांदळाचं ते सगळं पीठ मी इथे घातलंय. आता प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात लागू शकतं पीठ, थोडं थोडं घालत आपण मळून घ्यायचं, म्हणजे अंदाज आपला चुकत नाही. आता एकूण मी हे 1/2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1/2 वाटी गव्हाचं पीठ इथे वापरलंय.
आता हे पीठ माझं चांगलं मळून झालंय, हे बघा एवढं सॉफ्ट ठेवलंय जसं आपण एकदम चपातीला मळतो तसं। अगदी चमचाभर तेल लावून मी हे पुन्हा एकदा मळून घेते, जास्त नाही, म्हणजे व्यवस्थित एकदम ते एकजीव होईल पीठ। आता तेल तापेपर्यंत आपण हे पीठ झाकून ठेवूया आणि लगेचच आपण ह्याचे वडे करायला घेणार आहोत, म्हणजे घारगे करायला घेणार आहोत। इथे मी आपण जे पीठ घेतलं होतं त्याचे अशा प्रकारचे थोडंसं तेलाचा हात लावून गोळे करून घेतले आहेत, ठीक आहे। अशा प्रकारचे लहान मोठे आपल्याला जसे करायचे तसे गोळे आपण करू शकतो। आणि केळीचं पान घेतलंय मी, तुम्ही प्लास्टिक पेपर पण घेऊ शकता, फॉईल पेपर वापरू शकता। आणि त्याला मी असं थोडंसं तेल लावून घेतलंय। आता हे वडे आपण थापून घेणार आहोत। हे पहा पीठ कसं परफेक्ट पाहिजे, म्हणजे ते वडे आपले असे थापले जातात। हाताचा जो हा भाग असतो ना त्याने वडे असे थापून घ्यायचे, खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, अशा प्रकारे हे वडे आपले थापून घ्यायचे। भोपळा तुम्हाला दिसत असेल आपण किसून घेतला होता, तो किती मस्त दिसतोय त्याच्यावर त्याच्या रेघा रेघा, अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। आपण याच्यात गूळ वापरलंय, तांदळाचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, भोपळा आहे, तीळ पण बघा आपण घातलेले कसे मस्त दिसत आहेत ते। एवढ्या थिकनेसमध्ये ह्या वडा आपण असे थापून घेऊया। अजून दोन तीन वडे मी थापून घेते, म्हणजे आपल्याला तळायला सोपं जातं। आपण लाटून पण घेऊ शकतो, ते पण दाखवते मी तुम्हाला। आधी आपण हे थापलेले आपण तळून घेऊया, मग तुम्हाला मी लाटून पण दाखवते। आता इथे कढईत मी तेल गरम करून घेतलंय, बारीक गॅसवरच तेल गरम करायचं, मोठ्या गॅसवर तेल गरम करायचं नाही, तेल जळतं मग आणि मग ते त्यांचा कलर पण असा काळपट येतो। एक छोटासा गोळा टाकून बघूया। हा बघा हा गोळा टाकल्यानंतर लगेच वर आला पाहिजे, म्हणजे हे तेल आपलं चांगलं आता गरम झालंय। स्लो गॅसवरच मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं होतं। आता थोडासा गॅस वाढवते मी, स्लो टू मीडियम गॅस ठेवलाय मी इथे। आणि आता आपण हे एक एक वडे तळून घेऊया। घातल्या घातल्या लगेचच झारा लावायचा नाही, नाहीतर झाऱ्याला सगळं पीठ चिकटणार, तो आपणच वर येणार आणि नंतर मग आपण त्याला तळून घ्यायचं व्यवस्थित। हे अशा प्रकारे तो वर आला की नाही मग त्याला असं हलका झारा लावायचा, म्हणजे तो वडा लगेचच आपलं घारगे जे आहे ते लगेचच फुगून येणार। हे बा कसा फुगून आला, अशा प्रकारे तो लगेचच फुगून येतो। मग आता हा फुगल्यानंतर आपण त्याला पलटून घ्यायचंय, बघा कसा मस्त रंग आलाय। तीळ पण बघा कसे मस्त दिसत आहेत ते। आपण जी थापलेली बाजू आहे ना ती खाली गेली पाहिजे, म्हणजे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर, म्हणजे बरोबर आपला घारगा तळला जातोय। अगदी झटपट हे घारगे तयार होतात आणि पीठ सगळी आपल्या घरात अवेलेबल असतात। हा बघा कसा मस्त फुगला येतो। हे मुलांना तुम्ही टिफिन मध्ये पण देऊ शकता। अजून एक मी तुम्हाला तळून दाखवते। हे पहा ही जी खाली ह्याला चिकटलेली होती ना आपल्या केळीच्या पानाला, ती बाजू वर आली पाहिजे। हे बघा अशा प्रकारे आणि वर आल्यानंतरच त्याला असं झारा लावायचा, तोपर्यंत त्याला झारा लावायचं नाही। हे बघा लगेचच तो फुगून येणार। असा टम्म फुगला तो। आता ह्याला पलटून घ्यायचं। गॅसचं टेम्परेचर आपण बघून स्लो टू मीडियम असं करत वडे तळून घ्यायचे सगळे। भोपळ्याचे तिखट वडे आहेत ना ते पण खूप छान लागतात, ते पण मी तुम्हाला दाखवेनच लवकर। हे पहा दोन्ही साईडने मस्त रंग आलाय त्याला, बघा कसा मस्त फुगलाय तो। आता असेच मी बाकी सगळे करून घेते। तुम्हाला हो अगोदर तुम्हाला दाखवायचं आहे ना की प्लास्टिकवर कसं थापायचं, हे आधी थापलेले चार मी तळून घेते नंतर तुम्हाला दाखवते। आता इथे थोडे घारगे मी तुम्हाला लाटून दाखवते। हे आपण मग अशी करून घेतले होते गोळे, त्यातला एक गोळा घ्यायचा। थोडंसं प्लास्टिकला तेल लावलेलं आहे त्याच्यावर पण तुम्ही थापू शकता आणि लाटून म्हणजे पटकन होणार जर तुम्हाला थापायची सवय नसेल तर। पेपरच असा फिरवायचा आणि फटाफट असं लाटून घ्यायचं।
म्हणजे आपला वेळ पण वाचतो. आता आम्हाला थापायची वड्यांमुळे सवय असते म्हणून हे मी थापून घेतले. हे बघा एवढं थिकनेस ठेवायचा. आता आपण हे तळून घेऊया, ते पण दाखवते तुम्हाला तळलेला कसा फुगतो ते. हा आता आपण जो लाटून घेतलेला गारगा होता तो सोडते मी तेला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणत्याही प्रोसेसने तुम्ही करू शकता. वर आल्याशिवाय अजिबात झारा लावायचा नाही एवढं लक्षात ठेवा, नाहीतर असं ओलं असतं ना पीठ, त्याच्यामुळे झाऱ्यामुळे काय होतं की त्याला लागून गारगा खालीच फुटणार तो आणि पीठ सगळं आपल्या या झाऱ्याला लागणार. हे पहा हा पण बघा कसा फुगला येतो. म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल तसं करू शकता पण करा, कारण मुलांना घरातल्या सगळ्यांनाच हे गारगे खूप आवडतात आणि करायला अतिशय सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. तुम्हाला पीठ मळून ठेवण्याची आवश्यकता नाही, अगदी लगेच इन्स्टंट हे गारगे तयार होतात आपले. हे पहा दुसऱ्या बाजूने पण बघा त्याला मस्त रंग आलाय, दाखवते मी तुम्हाला पलटून. हे बघा असा मस्त रंग आलाय. ते तेल पूर्ण निथळून काढायचं. आता तेल बघा मी किती कमी तेल घेतलंय, ते अगदी तेल न पिणारे गारगे आहेत हे, अजिबात तेल राहत नाही त्याच्यात. आणि हे काढून ठेवताना पण चाळणीवरच ठेवायचे, म्हणजे कसं त्याची जी वाफ आहे ना ती सगळी निघून जाते. आता असेच मी सगळे बनवून घेते. आता माझे सगळे वडे तळून झालेत. पहा प्रत्येक वडा असा टम्म फुगलाय. फक्त दोनच जे वडे होते ते थोडेसे असे हे झाले, म्हणजे थापताना वगैरे काहीतरी चूक झाली असेल. फक्त दोनच वडे म्हणजे फुगले नाहीत, बाकी सगळे वडे म्हणणे घारगे जे आपले आहेत ते अगदी टम्म फुगलेत. मी दाखवते तुम्हाला. हे पहा असे मस्त झाले ते केळीच्या पानावर. हे मी आता काढून घेते, म्हणजे दिसायला खायला पण खूप छान वाटतात. तीळ बघा तुम्ही त्याच्यावर आपण घातलेले तीळ कसे भारी दिसत आहेत, ते काळे तीळ कसे जरा उठून दिसतात म्हणून मी काळे वापरले तिथे. हे बघा प्रत्येक वडा कसा मस्त दिसतोय तो. मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आतून वडा कसा झालाय तो. एक हा आता थंड झालेला आहे पहिला वडा आपला, तो मी तुम्हाला दाखवते. बघा कसा मस्त झालाय, एकदम खुसखुशी तसे वडे झाले ते. हे बघा आतून बघा कशी पोकळ झाली ते. पहा आतपर्यंत वडा फुगल्यामुळे व्यवस्थित तो शिजलाय आणि मिश्रण बघा सगळं कसं झालंय ते, मस्त शिजलंय एकदम. असे हे वडे आपले तयार होतात बघा कसे मस्त आहेत ते. तुम्ही पण ही रेसिपी लवकरात लवकर ट्राय करा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. पाहिलत ना किती सोपं आहे गारगे बनवायला ते, तर झटपट ट्राय करा. मी अगदी कमी प्रमाणावर तुम्हाला बनवायला दाखवलेले आहेत, म्हणजे तुम्हाला पण करायला सोपं जाईल आणि तसं जास्त करायचे असले तर प्रमाण वाढवून तुम्ही बनवू शकता. लवकरात लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचन आणि योगिताज किचन एक्स्ट्राज आपल्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तुम्ही आपल्या योगिताज किचन जे कुकिंग बुक आहे त्याला भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी पुन्हा एकदा आपलं मनापासून धन्यवाद. म्हणजे माझ्या रेसिपी आपल्या सर्वांना एवढ्या आवडल्या, आपले फोटोज फोन आले, त्यानंतर आपले अभिप्राय आले ते वाचून मनाला खूप समाधान वाटलं. अशाच अजून नवीन नवीन रेसिपी लिखाण माझं सुरूच आहे, लवकरच आपण पुढचं पुस्तक प्रकाशित करू. त्यासाठी आपले आशीर्वाद सोबत नेहमीच राहू देत. थँक्यू.